We are going to start module number 5, that is Union Executive. Okay, in this Union Executive, the President of India, the Prime Minister and Cabinet Ministers are the parts. Okay, now we are going to start Union Executive, the President of India. In this chapter, we will see introduction about the what is the President, in which article that powers of the President comes. Okay. In this chapter, introduction, Article 52 of the Constitution provides that there shall be President of India. There shall be underline kara, President of India. Article 53 subclause 1 declares the President to be the head of Union Executive. It provides that the executive powers of the Union shall be vested in the President and shall be exercised by him either directly or through officers. Okay, Article 52 काय सांगतं तर कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला प्रेसिडेंटची पोस्ट प्रोव्हाइड केलेली आहे. शॅल बी प्रेसिडेंट, विल बी नाही, शॅल बी. शॅल म्हणजे काय? कंपल्सरी असायलाच पाहिजे प्रेसिडेंट तिथे. आर्टिकल 53 सबक्लॉज 1 काय सांगतं? डिक्लेअर्स द प्रेसिडेंट टू बी द हेड ऑफ युनियन एक्झिक्युटिव्ह. हा जो प्रेसिडेंट आहे हा युनियन एक्झिक्युटिव्हचा कोण असणार आहे? हेड असणार आहे. ओके, अँड देन इट प्रोव्हाइड्स दॅट द एक्झिक्युटिव्ह पॉवर्स ऑफ द युनियन शॅल बी वेस्टेड इन द प्रेसिडेंट. पाहिलं, अंडरलाईन करा, एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ युनियन शॅल बी वेस्टेड. कुणाकडे असणार आहे सगळ्या पॉवर्स? तर प्रेसिडेंटकडे असणार आहेत. अँड शॅल बी एक्झरसाइज बाय हिम आयदर डायरेक्टली, तो स्वतः एक्झरसाइज करेल पॉवर, किंवा तो ऑफिसर्स नेमून त्या पॉवर्स काय करेल, एक्झिक्यूट करून घेईल. सबऑर्डिनेट टू हिम अकॉर्डन्स विथ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे काही प्रोव्हिजन्स सांगितलेले आहेत, ज्या काही पॉवर्स सांगितल्या आहेत, ज्या काही ड्युटीज सांगितलेल्या आहेत प्रेसिडेंटसाठी, त्या सगळ्या ड्युटीज प्रेसिडेंट स्वतः फॉलो करेल, स्वतः करेल, किंवा आपल्याला जे सबऑर्डिनेट ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडून त्या ड्युटीज काय करून घेतल्या जातील? फुलफिल करून घेतल्या जातील. ओके, देन ही इज द सिम्बॉल ऑफ इंडियन नॅशनल युनिटी. तो सिम्बॉल आहे नॅशनल युनिटीचा, भारतीय नॅशनल युनिटीचा सिम्बॉल आहे कोण? प्रेसिडेंट. ही प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट. तो वर्किंग, गव्हर्नमेंटच्या वर्किंगमधला इम्पॉर्टंट पार्ट आहे. बीइंग इम्पार्शियल, आणि तो कसा असायला पाहिजे? इम्पार्शियल असायला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलीही पार्शलिटी असायला नाही पाहिजे, म्हणजे आपल्या जातीचा आहे, आपल्या धर्माचा आहे, किंवा वयाचा आहे, अशी कुठलीही पार्शलिटी त्याच्याकडे नसावी. ओके, अँड अबाव द पार्टली पॉलिटिक्स ही एक्झर्ट्स हिज इन्फ्लुएन्स ऑन द डिसिजन्स ऑफ द प्राईम मिनिस्टर. तो आपले डिसिजन्स कोणाला सांगेल? प्राईम मिनिस्टरला. ओके, इन जयंती लाल वर्सेस एफ एम राणा यार 1964 केस आहे, सुप्रीम कोर्टाची केस आहे. कोर्ट सेड दॅट एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑर्डिनरली इज कनोटेड द रेसिड्यू ऑफ गव्हर्नमेंट फंक्शन्स दॅट रिमेन आफ्टर लेजिस्लेटिव्ह अँड ज्युडिशियल फंक्शन्स वेअर टेकन अवे. दस फंक्शन विच डीड नॉट फॉल स्ट्रिक्टली विद इन द लेजिस्लेटिव्ह ऑर ज्युडिशियल फील्ड वूड फॉल इन द रेसिड्युअरी क्लास अँड हॅड टू बी रिगार्डेड ॲज एक्झिक्युटिव्ह. पाहता ही केस पुन्हा एकदा पाहूया. कोर्टाने काय सांगितलं या केसमध्ये? एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑर्डिनरी इज कनोटेड, कनोटेड म्हणजे काय? असणे. अँड द रेसिड्यू ऑफ गव्हर्नमेंट फंक्शन्स, जे रेसिड्यू आहेत, ज्या पॉवर्स वाटून झालेले आहेत, जे रेसिड्यू आहेत गव्हर्नमेंटकडे, दॅट रिमेन आफ्टर लेजिस्लेटिव्ह अँड ज्युडिशियल फंक्शन. जे कायदेमंडळाकडे पॉवर्स आहेत आणि ज्युडिशियरीकडे पॉवर्स आहेत, त्या सोडून ज्या पॉवर्स रिमेन राहतील त्या कोणामध्ये वेस्टेड असतील? ऑफकोर्स प्रेसिडेंटमध्ये वेस्टेड असतील. क्वालिफिकेशन काय प्रेसिडेंटचं ते पहा. आर्टिकल 58 पहा. आर्टिकल लक्षात राहिले तर लिहा, पण इथं या चॅप्टरमध्ये आर्टिकल लिहिणं थोडंसं चांगलं असेल, उत्तराला चांगले मार्क मिळतील. Article 58 lays down the following qualifications which a person must possess for being elected to the office of President of India. भारताचा प्रेसिडेंट होण्यासाठी काय काय क्वालिफिकेशन आहेत पहा. He must be citizen of India, हे कॉमन क्वालिफिकेशन आहे. He must have completed the age of 35 years, तो 35 वर्षापेक्षा वयाने जास्त असावा किंवा 35 वर्षाचा असावा. He must be qualified for election as a member of the House of People. तो लोकसभेला, निवडणुकीला उभं राहण्यासाठी पात्र असावा.
ही मस्ट नॉट होल्ड एनी ऑफिस ऑफ प्रॉफिट अंडर द गव्हर्नमेंट. आणि जेव्हा तो प्रेसिडेंटची जागा घेतो किंवा प्रेसिडेंटच्या इलेक्शनसाठी उभा राहतो तेव्हा तो कुठल्याही पोस्टवर नसावा, गव्हर्नमेंटच्या ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय, कुठल्याही पोस्टवर नसावा. ओके, आता इलेक्ट्रोल कॉलेज म्हणजे काय पाहूया. इलेक्ट्रोल कॉलेज म्हणजे जे निवडून आलेले मेंबर्स आहेत त्यांचं जे एकत्रीकरण असतं त्याला म्हणतात इलेक्ट्रोल कॉलेज. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज नॉट डायरेक्टली इलेक्टेड बाय द पीपल. आपला प्रेसिडेंट हा आपण निवडून देत नाही डायरेक्टली. आपलं डायरेक्ट इलेक्शन कसं असतं प्रेसिडेंटचं, इनडायरेक्टली असतं. ओके, आर्टिकल 54 प्रोव्हाइड्स दॅट द प्रेसिडेंट शॅल बी इलेक्टेड बाय अन इलेक्ट्रोल कॉलेज कन्सिस्ट ऑफ. निवडून आलेले मेंबर्स त्याला निवडून देतात प्रेसिडेंटला. द इलेक्टेड मेंबर्स ऑफ बोथ हाऊसेस ऑफ पार्लमेंट. राज्यसभा आणि लोकसभेचे दोन्ही मेंबर्स प्रेसिडेंट निवडतात. द इलेक्टेड मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ द स्टेट. आणि अजून कोणाचं हे असतं, इलेक्टेड मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. हे सगळे मिळून काय करतात, प्रेसिडेंटची निवड करतात. त्याच्यानंतर टर्म ऑफ ऑफिस, किती काळ ऑफिस भूषवायचं आहे. आर्टिकल 56 प्रोव्हाइड्स दॅट द प्रेसिडेंट शॅल होल्ड ऑफिस फॉर अ टर्म ऑफ 5 years. 5 वर्षासाठी तो ऑफिस हे करू शकतो म्हणजे प्रेसिडेंट राहू शकतो. फ्रॉम द डेट ऑन विच ही एंटर्स अपॉन हिज ऑफिस. ज्या दिवसापासून तो प्रेसिडेंटच्या पदावर विराजमान झालेला आहे त्या दिवसापासून पुढे 5 वर्षापर्यंत तो प्रेसिडेंट राहू शकतो. हाऊ एव्हर ही मे बाय रायटिंग अंडर द हँड अंडर हिज हँड अँड ॲड्रेस टू द व्हाईस प्रेसिडेंट रिझाईन हिज ऑफिस ॲट एनी टाईम बिफोर द कम्प्लिशन ऑफ हिज टर्म ऑफ 5 years. पण प्रेसिडेंटला वाटलं की आता मला प्रेसिडेंट व्हायचं नाही, 2 वर्षातच त्याला कंटाळा आला किंवा त्याला वाटलं की आता प्रेसिडेंट पद नको आहे मला, तर तो स्वतःच्या हाताने काय लिहील, ॲड्रेस टू द व्हाईस प्रेसिडेंट. व्हाईस प्रेसिडेंटला पत्र लिहील, रेझिग्नेशन लेटर देईल. ओके, रिमोल ऑफ प्रेसिडेंट. रिमोल कसं केलं जातं, अकॉर्डिंग टू आर्टिकल 56 सब क्लॉज 1B द प्रेसिडेंट मे बी रिमूव्ह फ्रॉम हिज ऑफिस फॉर द व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बाय इम्पीचमेंट इन द मॅनर प्रोव्हाइडेड इन आर्टिकल 61. पाहता अकॉर्डिंग टू 56(1)(b) काय दिलेलं आहे, प्रेसिडेंटला कसं रिमूव्ह केलं जाईल, कधी रिमूव्ह केलं जाईल, व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. अंडरलाईन करा याला, जेव्हा तो कॉन्स्टिट्यूशन व्हायोलेशन करेल, कॉन्स्टिट्यूशनचे प्रोव्हिजन्सचं व्हायोलेशन करेल, त्यावेळेस त्याला काय केलं जाईल, रिमूव्ह केलं जाईल. कसं, बाय इम्पीचमेंट. इम्पीचमेंट म्हणजे काय, महाभियोग बसवून त्याला त्याच्या पदावरून हटवलं जाईल. इन द मॅनर प्रोव्हाइडेड इन आर्टिकल 61. कशा पद्धतीने हटवायचं आहे हे कुठं दिलेलं आहे, आर्टिकल 61. फॉर दॅट पर्पज प्रोसिजर गिव्हन इन आर्टिकल 61 इज टू बी फॉलोड. द रिझोल्युशन टू दॅट इफेक्ट शुड बी पास्ड बाय नॉट लेस दॅन 2/3 ऑफ द टोटल मेंबरशिप ऑफ द हाऊस. पहा, 2/3 मेजॉरिटीनी इम्पीचमेंट बसवून प्रेसिडेंटला काय केलं जातं, त्याच्या जागेवरून रिमूव्ह केलं जातं. अकॉर्डिंग टू आर्टिकल 57 प्रेसिडेंट शॅल बी इलिजिबल फॉर री इलेक्शन टू द ऑफिस. पहा, तुम्ही एक का हे करू शकता, तो आता प्रेसिडेंटचा टॉपिक आहे, तुम्ही टॉपिक वाईज काय करू शकता, आर्टिकल 51 सुरू झालेला आहे, मग आर्टिकल 51 काय बोलतं आहे, तर एक एक ओळीत किंवा एकेका शब्दामध्ये ते लिहून तुम्ही ते पाठ करू शकता, तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, अकॉर्डिंग टू आर्टिकल 57 प्रेसिडेंट शॅल बी इलिजिबल फॉर री इलेक्शन. फॉर एक्झाम्पल आर्टिकल 57- री इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डज नॉट प्लेस एनी बार ऑन द री इलेक्शन ऑफ द सेम पर्सन टू द ऑफिस ऑफ द प्रेसिडेंट. पुन्हा इलेक्शन लढवायला कॉन्स्टिट्यूशननी बार केलेलं नाही, मनाई केलेली नाही, तीच व्यक्ती पुन्हा इलेक्शन लढवू शकते. ओके, प्रेसिडेंट बनू शकते. आता पॉवर ऑफ द प्रेसिडेंट, प्रेसिडेंटच्या काय काय पॉवर्स आहेत पहा. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हॅज कन्फर्ड व्हेरी एक्सटेन्सिव्ह पॉवर ऑन द प्रेसिडेंट. दीज पॉवर्स आर गिव्हन बिलो. एक्सटेन्सिव्ह म्हणजे खूप जास्त प्रमाणात पॉवर्स दिलेले आहेत प्रेसिडेंटला. आता पाहूया एक्झिक्युटिव्ह पॉवर पाहूया. अकॉर्डिंग टू आर्टिकल 53 सब क्लॉज 1 द एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द युनियन शॅल बी वेस्टेड इन द प्रेसिडेंट. एक्झिक्युटिव्ह पॉवरला अंडरलाईन करा, एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द युनियन हे कुणामध्ये आहे, तर प्रेसिडेंटमध्ये आहे. ही इज द हेड ऑफ इंडियन रिपब्लिक. ऑल द एक्झिक्युटिव्ह ॲक्शन्स आर टू बी इम्प्लिमेंटेड इन द नेम ऑफ द प्रेसिडेंट.
ज्या काही एक्झिक्युटिव्ह अथॉरिटीज आहेत त्या सगळ्या कशामध्ये आहेत, प्रेसिडेंटकडे आहेत. तुम्हाला माहीत असेल, आता तुम्ही थोडं शिकलेलं असाल, की जर समजा गव्हर्नमेंटच्या विरुद्ध जर दावा दाखल करायचा असेल तर आपण काय करतो, प्रेसिडेंटला हे करत राहतो. त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह पॉवर सगळ्या कुणाकडे दिलेल्या आहेत, प्रेसिडेंटकडे. ही मे एक्झरसाइज एक्झिक्युटिव्ह पॉवर आयदर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली थ्रू ऑफिस, ओके, थ्रू ऑफिसर्स. ऑफिसरकडून सुद्धा तो काय करेल, जे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आहेत तो एक्झरसाइज करून घेईल. सबऑर्डिनेट टू हिम, ही हॅज पॉवर टू अपॉइंट द प्राईम मिनिस्टर अँड ऑन हिज ॲडवाईस अदर मिनिस्टर्स ऑफ द युनियन. याला अंडरलाईन करा. पॉवर काय, एक्झिक्युटिव्ह पॉवर काय, प्राईम मिनिस्टरला अपॉइंट करायची आणि त्याचबरोबर त्याच्या सल्ल्याने, प्राईम मिनिस्टरच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ बनवायची अथॉरिटी प्रेसिडेंटला आहे, ओके. सुप्रीम कोर्ट अँड द हाय कोर्ट्स, द गव्हर्नर्स ऑफ द स्टेट, द अटर्नी जनरल, द कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, द चेअरमन अँड मेंबर्स ऑफ द पब्लिक सर्व्हिस कमिशन, द मेंबर ऑफ द फिनान्स कमिशन, एक्सेट्रा. प्रेसिडेंट हॅज अल्सो पॉवर टू रिमूव द पर्सन्स अपॉइंटेड बाय हिम. वर जेवढी नाव वाचली त्या सगळ्यांची अपॉइंटमेंट करण्याची अथॉरिटी कुणाकडे आहे, प्रेसिडेंटकडे आहे. आणि शिवाय त्यांचं रिमूवल करण्याची अथॉरिटी पण कुणाकडे आहे, तर प्रेसिडेंटकडे आहे, ओके. प्रेसिडेंट हॅज अल्सो पॉवर टू रिमूव द पर्सन्स अपॉइंटेड बाय हिम. दिस पॉवर शुड बी हव एवर एक्झरसाइज बाय द प्रेसिडेंट अकॉर्डिंग टू द प्रोसिजर प्रिस्क्राईब बाय द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनमध्ये जी प्रोव्हिजन सांगितलेली की हाऊ टू रिमूव्ह दिस पर्सन्स, ती प्रोव्हिजन वापरून प्रेसिडेंट काय करू शकतो, तर लोकांना ज्यांनी त्यांनी त्याला ज्या अपॉइंटमेंट करण्याची अथॉरिटी आहे त्या सगळ्यांना कामावरून काढूनसुद्धा टाकू शकतो, ओके. नाऊ विल सी लेजिस्लेटिव्ह पॉवर्स. द प्रेसिडेंट इज अ कॉम्पिटेंट पार्ट ऑफ द युनियन पार्लमेंट, फार कॉम्पिटेंट पार्ट आहे. ही पजसेस व्हेरी वाईड लेजिस्लेटिव्ह पॉवर, त्याच्याकडे कायद्याच्या खूप मोठ्या पॉवर्स आहेत. ही हॅज पॉवर फॉर समन अँड प्रोब, म्हणजेच एक्सटेंड द पार्लमेंट अँड ही कॅन डिझॉल्व द लोकसभा, तो लोकसभा विसर्जित सुद्धा करू शकतो. ही इज एंटायटल टू नॉमिनेट 12 पर्सन्स एमिनेंट इन लिटरेचर, आर्ट, सायन्स, सोशल सर्व्हिसेस टू द राज्यसभा. जे बार ह्या नेमले जातात ना, लिटरेचरमधले, आर्टमधले, सायन्समधले, हे जे नेमले जातात त्यांना, त्यांची नेमणूक कोण करतं, प्रेसिडेंट करतो. ही मे अल्सो नॉमिनेट 2 पर्सन्स बिलॉंगिंग टू अँग्लो इंडियन कम्युनिटी टू द लोकसभा इफ इन हिज ऑप्शन दॅट कम्युनिटी इज नॉट ॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड इन द हाऊस. जर समजा त्याला वाटलं प्रेसिडेंटला की या एरिया कम्युनिटीतले लोक इथं नाहीत, अँग्लो इंडियन इंडियन कम्युनिटीमधले लोक इथं अवेलेबल नाहीत याच्यामध्ये लोकसभेमध्ये, तर तो दोन राज्यातल्या लोकांना काय करू शकतो, दोन पर्सनला नॉमिनेट करू शकतो आणि त्यांना नेमू शकतो, अँग्लो इंडियन पीपल्समधल्या लोकांना, ओके. एव्हरी बिल पास्ड बाय बोथ हाऊसेस ऑफ पार्लमेंट इज सेंड टू द प्रेसिडेंट फॉर द ॲसेंट अँड बिकेम अन ॲक्ट. पाहता, प्रत्येक तयार होणारा कायदा हा पूर्वी बिल असतो, ते बिल कुणाकडे पाठवलं जातं, परवानगीसाठी, ॲसेंट म्हणजे काय, होकार, परवानगीसाठी कुणाकडे पाठवलं जातं, प्रेसिडेंटकडे पाठवलं जातं. आणि ते कधी ॲक्ट बनेल, ओनली व्हेन इट इज ॲसेंटेड टू बाय हिम, जेव्हा तो परवानगी देईल, प्रेसिडेंट जेव्हा त्याच्यावर सिग्नेचर करेल त्या बिलवर, तेव्हा आणि तेव्हाच ते बिल कशामध्ये कन्वर्ट होतं, तर ॲक्टमध्ये कन्वर्ट होतं. ऑल मनी बिल्स अँड फिनान्शियल बिल्स कॅन बी इंट्रोड्यूस इन द लोकसभा ओनली विथ द प्रायर रिकमंडेशन ऑफ द प्रेसिडेंट. पहा, लोकसभेमध्ये जे बिल हे केले जातात, इंट्रोड्यूस केले जातात, कुठले फिनान्शियल बिल असू दे किंवा मनी बिल असू दे, हे फक्त आणि फक्त कुणाच्या परवानगीने, प्रेसिडेंटच्या परवानगीने. म्हणजे पहा किती मोठी पॉवर आहे. ॲट द कमेन्समेंट ऑफ ईच सेक्शन द प्रेसिडेंट ॲड्रेसेस आयदर हाऊस ऑफ पार्लमेंट ऑफ द जॉईंट सेशन ऑफ द पार्लमेंट. तो जॉईंट सेशन काय करेल, समन करेल किंवा सांगेल, त्यांना संबोधेल. सो हिअर हाऊस ऑफ पार्लमेंट ऑफ अ जॉईंट सेशन ऑफ पार्लमेंट, बाय दॅट ही कॅन आउटलाईन द जनरल पॉलिसी अँड प्रोग्रॅम्स ऑफ द गव्हर्नमेंट. आणि कशासाठी तो समन करेल, कशासाठी तो संबोधित करेल, तर गव्हर्नमेंटची आउटलाईन, म्हणजे गव्हर्नमेंट कसं चालवायचं, कुठल्या पद्धतीने चालवायचं, कशा पद्धतीने चालवायचं, हे कोण ठरवतं, तर प्रेसिडेंट ठरवतो, ओके. त्याच्यानंतर आहे ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर. ऑर्डिनन्स म्हणजे काय, छोटे छोटे कायदे. आर्टिकल 123 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हॅज अ कन्फर्म,
ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर ऑन द प्रेसिडेंट. कायदे बनवण्याची पॉवर कुणी दिलेली आहे? कॉन्स्टिट्यूशननी दिलेली आहे प्रेसिडेंटला. इफ ॲट एनी टाईम वेन बोथ द हाऊसेस ऑफ पार्लमेंट आर नॉट इन सेशन, दोन्ही हाऊसेस अवेलेबल नाहीत, लोकसभा विसर्जित झालेली आहे, राज्यसभासुद्धा सेशन बंद आहे, तर अशा वेळेस द प्रेसिडेंट इज सॅटिस्फाईड दॅट सर्कमस्टन्सेस एक्झिस्ट विच रेंडर इट नेसेसरी फॉर हिम टू टेक इमिजिएट ॲक्शन ही मे इशू. हा जर समजा दोन्ही राज्यसभा लोकसभेमध्ये, लोकसभा नाही आहे राज्यसभा सेशनमध्ये नाही, तर अशा वेळेस काय केलं जातं? जर गरज पडली आणि प्रेसिडेंटला वाटलं तर तो कायदे बनवू शकतो, ऑर्डिनन्स बनवू शकतो. सच ऑर्डिनन्स ॲज द सर्कमस्टन्सेस अपियर, जे सर्कमस्टन्सेस असतील त्या काळामध्ये तो तसे कायदे बनवू शकतो. टू हिम टू रिक्वायर द ऑर्डिनन्स प्रोमोलिगेटेड बाय द प्रेसिडेंट हॅज द सेम फोर्स अँड इफेक्ट ॲज अन ॲक्ट ऑफ पार्लमेंट. त्या ॲक्टला, ऑर्डिनन्सला तेवढी पॉवर आहे जे पार्लमेंट कायदे पास करतं तेवढीच योग्यता प्रेसिडेंटनी पास केलेल्या कायद्यालासुद्धा आहे. म्हणजे इक्वल पॉवर आहे दोघांकडे. द प्रेसिडेंट मे विथड्रॉ ऑर्डिनन्स ॲट एनी टाईम, किंवा कायदा एखादा विथड्रॉ पण करू शकतो प्रेसिडेंट. द ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर ऑफ द प्रेसिडेंट इज अ को एक्सटेन्सिव्ह विथ द लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ द पार्लमेंट. को एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय? त्याच्या इतकेच, पार्लमेंटच्या इतकंच व्हॅल्युएबल आहे प्रेसिडेंटचे लेजिस्लेटिव्ह किंवा प्रेसिडेंटनी बनवलेले कायदे. द ऑर्डिनन्स प्रोमोलगेटेड, प्रोमोलगेटेड म्हणजे काय? पास्ट किंवा मान्यता देणे, बाय प्रेसिडेंट इज रिक्वायर्ड टू बी लेड टू ऑपरेट ॲट द एक्सपायरेशन ऑफ 6 weeks. पाहता 6 weeksला अंडरलाईन करा. ऑर्डिनन्स जे आहे, जर समजा गरज पडली तर ते 6 आठवड्यामध्ये काय केलं जातं? द ऑर्डिनन्स प्रोमोलगेटेड बाय द प्रेसिडेंट, प्रेसिडेंटने ज्या कायदे बनवलेत किंवा मान्यता दिली आहे, इज रिक्वायर्ड टू बी लेड बिफोर बोथ हाऊसेस ऑफ पार्लमेंट. पार्लमेंटचे जे दोन्ही हाऊसेस आहेत, लोकसभा आणि राज्यसभा, या दोन्ही सभागृहांपुढे किती आठवड्यात बांधलं जायला पाहिजे? 6 आठवड्यांपासून फ्रॉम द रिअसेंब्ली ऑफ द पार्लमेंट. हाउएव्हर इफ रिझोल्युशन्स डिस्प्रूव्हिंग द ऑर्डिनन्स आर पास्ड बाय बोथ द हाऊसेस बिफोर एक्सपायरी ऑफ द 6 weeks, द ऑर्डिनन्स सीजेस टू ऑपरेट ऑन द डे ऑफ द सेकंड ऑफ दिस रिझोल्युशन्स इज पास्ड. जर समजा सभागृहांपुढे मांडायला 6 आठवड्यांमध्ये त्याला मान्यता मिळाली नाही, 6 आठवड्यांमध्ये लोकसभा आणि राज्यसभेसमोर मांडलं गेलं नाही, तर पुन्हा दुसरं ऑर्डिनन्स पास करावं लागतं. ओके, आता याच्या पुढचे आहे पॉवर टू ग्रँट पार्डन. पार्डन म्हणजे काय? क्षमा करणे एखाद्याला. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू. पॉवर टू ग्रँट पार्डन म्हणजे काय? पहा, आर्टिकल 72 कन्फर्स पॉवर ऑन द प्रेसिडेंट टू ग्रँट पार्डन्स, रिप्रेविज दॅट इज पोस्टपोन, रिस्पाईट म्हणजे रिलीफ ऑर रिमिशन ऑफ पनिशमेंट, ऑर टू सस्पेंड रिमिट ऑर कम्यूट द सेंटेन्स ऑफ एनी पर्सन कन्व्हिक्टेड ऑफ अन ऑफेन्स. पहा, एखाद्या माणसाला शिक्षा झाली, समजा ती शिक्षा फार मोठी आहे, फाशीची शिक्षा झाली, तर आपल्या प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंटकडे अथॉरिटी की ते पार्डन करू शकतात, ती शिक्षा माफ केली जाऊ शकते, कमी केली जाऊ शकते, कधी कधी शिक्षा दिली जाऊ शकते, कधी कधी ती शिक्षा कम्यूट केली जाऊ शकते. ओके, इन ऑल केसेस वेअर द पनिशमेंट ऑर सेंटेन्स इज बाय कोर्ट मार्शल जे केलं जातं, त्याच्यामधल्या शिक्षा कमी जास्त करण्याचा अधिकार कुणाला आहे? प्रेसिडेंटला आहे. इन ऑल केसेस वेअर द पनिशमेंट ऑर सेंटेन्स इज फॉर अन ऑफेन्स अगेन्स्ट एनी लॉ रिलेटिंग टू अ मॅटर टू विच द एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द, पहा, एखाद्याने एखादा कायदा भंग केलेला आहे, एखादा देशाविषयी म्हणजे कायद्याचा पूर्णपणे भंग केला आहे, रिलेटिंग टू द मॅटर ऑर टू विच द एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द युनियन एक्सटेंड्स. पहा, एखाद्याने देशाच्या विरुद्ध काही भंग केलेला आहे किंवा एखाद्याला कायदा मोडण्याची शिक्षा झालेली आहे, तर ती कायद्याची ती शिक्षा कमी करण्याचा अधिकार कुणाला आहे? प्रेसिडेंटला आहे. इन ऑल केसेस वेअर द सेंटेन्स इज सेंटेन्स ऑफ डेथ सेंटेन्स झाली असेल, फाशीची शिक्षा झाली असेल, कुठल्याही केसमध्ये तरीसुद्धा ती पार्डन करण्याचा अधिकार कुणाला आहे? कमी करण्याचा अधिकार कुणाला आहे? प्रेसिडेंटला आहे. द ऑब्जेक्ट ऑफ कन्फरिंग द ज्युडिशियल पॉवर ऑन द प्रेसिडेंट इज टू करेक्ट पॉसिबल ज्युडिशियल एरर. पहा, हे कशासाठी दिलेलं आहे?
की समजा ज्युडिशियरीकडून काही एरर झाला असेल, न्याय देताना काही चूक झाली असेल, तर तिला करेक्ट करण्याचा अधिकार प्रेसिडेंटला आहे. पहा किती मोठा अधिकार आहे. बिकॉज नो ह्युमन सिस्टम ऑफ ज्युडिशियल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅन बी फ्री फ्रॉम इनपरफेक्शन. कधी कधी ज्युडिशियरीसुद्धा परफेक्ट असेल असं नाही. त्यामुळं ती जी शिक्षा दिली गेली आहे, डेथ सेंटेन्स, एखाद्याचा जीव घेण्याची जी शिक्षा दिली गेली आहे, फाशी देण्याची जी शिक्षा दिली गेली आहे, ती समजा चुकून हे झाली असेल तर त्या शिक्षेला कमी करण्याचा अधिकार प्रेसिडेंटला आहे. ओके, ही हॅव पॉवर टू अवॉर्ड लेझर पनिशमेंट टू द प्रेग्नंट वुमन. एखादी स्त्री प्रेग्नंट आहे आणि तिच्यासाठी शिक्षा कमी करण्याचा अधिकारसुद्धा कुणाला आहे? आपल्या प्रेसिडेंटला आहे. ओके.